नमस्कार मंडळी, एम जे रिव्ह्यूजवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर दिनांक 3 ते 10 मार्च पासून डेरवण तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे डेरवण युथ गेमला सुरुवात होणार आहे, तर आपण त्याची माहिती घेऊया. नमस्कार, मी श्रीकांत विनायक पराडकर, श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण इथे एस व्ही जे सिटी स्पोर्ट्स अकॅडमी या नावाने आमच्या ट्रस्टने क्रीडानगरी तयार केलेली आहे, जी खऱ्या अर्थाने वंचित आणि गरीब खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देते. यामध्ये सर्वप्रथम 400 मीटरचा सिंथेटिक रनिंग ट्रॅक, 10 मीटर इनडोअर शूटिंग रेंज ज्यामध्ये पीप साईट एअर रायफल आणि एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारांचा सराव करता येतो. त्याचबरोबर मल्टीपर्पज हॉल ज्यामध्येही अत्याधुनिक फ्लोरिंग बसवले, ज्यामध्ये 2 बॅडमिंटन कोर्ट्स, 1 व्हॉलीबॉल कोर्ट, 1 बास्केटबॉल कोर्ट, जिम्नॅस्टिकची जर्मन मेक ॲपरॅटस खेळाडूंसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. आपल्या क्रीडा संकुलातच 25 मीटरचा सेमी ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूलही तयार करण्यात आलेला आहे. आणि भारतातलं पहिलं असं अत्याधुनिक कबड्डी आणि खो खोसाठी बंदिस्त मैदान बनवलेलं आहे. याचबरोबर 12 मीटर उंचीची इंटरनॅशनल स्टँडर्डची क्लाइम्बिंग वॉलही इथं बनवण्यात आलेली आहे. वर्षभर हे क्रीडा संकुल खेळाडूंच्या सरावासाठी, स्पर्धांसाठी आणि क्रीडा शिक्षकांसाठी उपलब्ध असतं. सर्व महाराष्ट्रातील आणि देशभरातील खेळाडूंनी इथं यावं, त्यांनी कसून सराव करावा, ऑलिम्पिक मेडल जिंकावं या उद्देशाने हे क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आत्ता आपण उभे आहोत याच्या पार्श्वभूमीवर जे जॅग्वार विमान आहे त्या विमानाचंही दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी रिटायर्ड एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आणि मला सांगण्यास अतिशय अभिमान वाटतो की हे भारतातलं पहिलं विमान आहे की जे नागरी वसाहतीमध्ये बसवण्यात आलेले आहे. जॅग्वार विमान हे कारगिल युद्धामध्ये वापरण्यात आलं होतं आणि उंचावर असलेल्या प्रतिकूल परिस्थितीतही अत्यंत उत्तम असा पराक्रम या विमानाद्वारे करण्यात आला होता. याचबरोबर इथे अनुराग रणगाडा T-55 हाही राष्ट्रप्रेमींसाठी ठेवण्यात आलेला आहे. आणि इथे येणारे खेळाडू आणि विद्यार्थी त्यापासून प्रेरणा घेऊन नक्कीच सैन्य दलात आणि विविध आर्म फोर्सेसमध्ये आपली जबाबदारी सांभाळू शकतील असं मला वाटतं. धन्यवाद.